नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर मनपा में भारतीय कामगार कर्मचारी महासंघ ने आमदार गणपत गायकवाड़ जी की तरफ से पिछले दिनों मनपा कर्मचारियों को बोले गए अपशब्दों का निषेध किया गया है और इस बात का इशारा करते हुए कहा कि आमदार की तरफ से बोले गए शब्द वापस नहीं लिए गए तो महासंघ काम बंद आंदोलन करेगा। आपको बता दें, शुक्रवार के दिन कैंप 4 के स्कूल नंबर 14 में जहां मनपा ने वैक्सीनेशन सेंटर शुरू किया है, वहां आमदार गणपत गायकवाड़ जी की तरफ से दौरा किया गया था। उन्होंने उस समय वैक्सीनेशन सेंटर पर होने वाली अव्यवस्था और वैक्सीनेशन के लिए दिए गए टोकन में गड़बड़ी के चलते मनपा कर्मचारियों के साथ बात करते हुए कुछ अपशब्दों का इस्तेमाल किया था। आमदार गणपत गायकवाड़ की तरफ से मनपा के कर्मचारियों को बोले गए अपशब्दों के कारण भारतीय कामगार कर्मचारी महासंघ की तरफ से आज मनपा मुख्यालय में निषेध किया गया। वहीं महासंघ की तरफ से मांग की गई कि आमदार अपने शब्दों को वापस ले, नहीं तो महासंघ की तरफ से काम बंद आंदोलन किया जाए। मी मागे नका, मला लक्षात ठेव। हे आणि आतमध्ये घ्या आता, आणि आताचं आणि ऑफलाईन वाल्यांची काय करायचं ते लवकर विचार त्यांना, नाहीतर तो ठोकायचा चालू केला ना, ऐकला नाही कोणाचं, लक्षात ठेवा। मी आणि ऑफलाईन वाल्यांचं उत्तर द्यायसाठी तुमच्या बापांना पाठवायचे, तुमच्या बाप नाही त्यांना पाठवायचे। एक तास झाला माणूस उभा, ते लोक येत नाही। अधिकारी किती वाजता उठतात ते लोक? तुमच्या बापांना काय पगार देता काय माहितवच्या तुम्ही लोक? किती वाजले? हे लोक अजून आले नाही, सक्षम अधिकारी नाही एवढ्या लोकांना तोंड द्यायला? पगार देता का तुम्हाला? या सरकारचे पैसे खाता ना तुम्ही? सगळे इंजेक्शन वगैरे तुम्ही विकून खाता महानगरपालिकेचे लोक। शुक्रवारी 14 नंबर शाळेमध्ये जे कोविडचं कोविडसाठी लस देण्याचे काम चालू आहे, तिथे गणपत गायकवाड आमदार तिथे येऊन शिणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवेगाळ केली। उल्हासनगरमध्ये बरेचसे लोक कोविडपासून आता कम झालेले आहेत, सुधारणा झालेली आहे, तरीही काही लोक राजकारण करून मध्ये आणून शिणी लोकांना, आमच्या कामगारांना विटीस धरत आहेत आणि विटीस धरण्यामुळं त्यांना शिवेगाळ करतात। शिवेगाळ करून चिन्ही त्यांना आर्यतुरेची भाषा करतात। हे कुणीही कोणतेही आमदार या खासदार या नगरसेवक असो, त्यांनी कुणीही आमच्या कामगारांना असे उलटी भाषा करायची नाही। अगर केल्यास तर आम्ही आज तर निषेध केलेला आहे, याच्यानंतर आम्ही कुणीही काय बोललं तर आम्ही काम बंद आंदोलन करू। हा निषेध आज गणपत गायकवाड यांनी जे बोललेले शब्द आहे ते माघारी घ्यावा, नाही तर याच्यापुढे आम्ही काम बंद आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आयुक्तांनी आता त्यांच्यावर काय कारवाई करतात काय नाही, कोणच्यावर त्यांच्यावर कोणचा कायद्याने एक गुन्हा दाखल करतात, ते आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे आणि आज 2 वाजता ती मीटिंग आहे। 2 वाजता मीटिंगमध्ये ते फायनल करणार आहेत आयुक्त साहेब आणि महापौर यांच्या दालनामध्ये आज मीटिंग आहे 2 वाजता। कुठे ना कुठे कर्मचारी होते, आमच्या कर्मचाऱ्याचं कोठे पण सर्व ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्याचीच पिळवणूक होते, बाकी कोणाचीच नाही। जो उठतो सुटतो तो आमच्या कर्मचाऱ्यांनाच शिवेगाळ करतो, मारहाण करतात। एवढं दिवस रात्र उन्हा तानामध्ये काम करून शिने जीवाची पर्वा न करता, लेकरांची पर्वा न करता ते लोक ह्यांना सेवा देतात। सेवा देऊन शिने पण हे लोक त्यांना शिवेगाळ करतात, हे कदापि ही आम्ही सहन करू शकत नाही। ज्या डॉक्टरला शिवेगाळ केली, कोणते डॉक्टर?
ते डॉक्टर कर्मचारी सर्व होते तिथं डॉक्टर कोणतं होतं ते आमच्या नगरपालिकेचे डॉक्टर होते ते त्यांना शिवीगाळ केली आणि कर्मचारी आमच्यावालेच आहेत सर्व तिथं काम करणारे त्यांना त्यांनी शिवीगाळ केलेली म्हणून आम्ही तो निषेध करत आहे. उल्लास लाईन बुलेटिन को सबस्क्राइब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्लास लाईन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाईल पर.